किल्ले घनगड, सह्याद्रीच्या कुशीत वसलेले एक सुंदर रत्न। स्वराज्यात या किल्ल्याचा वापर शत्रूंच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी केला गेला। जर तुम्हाला मुंबई आणि पुण्याजवळ मध्यम श्रेणीचा ट्रेक करायचा असेल तर हा किल्ला एक उत्तम असे ठिकाण आहे। चला तर मग तुम्ही पण माझ्यासोबत सफर करा किल्ले घनगडाची। नमस्कार मित्रांनो, मी प्रज्वल मोंडकर, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या मराठमोळ्या युट्यूब चॅनलमध्ये प्रज्वल मोंडकर ब्लॉग्समध्ये। पाटी हा जो तुम्ही किल्ला पाहताय ना, हा आहे कोरीगड आणि मी जातोय घनगड किल्ल्यावर। तर माझ्या सोबत आहे शशादादा। तर शशादादाने तर कोरीगड केलाय, मला करायचं बाकी आहे पण मी नंतर करेनच। इथून घनगड किल्ला 15 किलोमीटरच अंतरावर आहे। तर चला घनगड किल्ला हा तुम्ही माझ्या चॅनलवरती बघा आणि वरून ड्रोन शॉट सुद्धा त्या घनगड किल्ल्याचे तुम्ही एन्जॉय करा। चला तर मग छत्रपती शिवाजी महाराज की जय। घनगड किल्ला मुंबईपासून 130 किलोमीटर आणि पुण्यापासून 108 किलोमीटरवर आहे। जर तुम्ही मुंबईवरून लोणावळा मार्गे येत असाल तर तुम्हाला कोरीगड सालथरकिंड करत तैलबैल फाट्याजवळ यावे लागते। तिथूनच पुढे भांबर्डे करून गाव लागते। त्या गावाजवळूनच तुम्हाला घनगडाच्या पायथ्याजवळील एकोले या गावात जावे लागते। तर घनगड किल्ल्याकडे येणारे जे रस्ते आहेत ना, ते खूप कन्फ्युजिंग आहेत, तर तुम्हाला पटकन समजणार नाही। प्रॉपर गुगल मॅप लावा आणि कोणाला तरी विचारत या। पण एक चांगलं आहे की रस्ते पूर्ण डांबरी आहेत आणि रस्ते खूप चांगले आहेत। तर आता मी आहे तैलबैल फाट्याजवळ आणि इथून जो रस्ता जातो तो तैलबैलकडे जातो आणि ह्या साईडला जो रस्ता जातो ना तो सरळ भांबर्डे गावात जातो आणि भांबर्डे गावापासून हार्डली 2 किलोमीटरच्या अंतरावर घनगड किल्ला आहे। तर हा रस्ता तुम्हाला सरळ कंटिन्यू करत जायचा आहे। फायनली आता घनगड किल्ल्याच्या आम्ही पायथ्याशी पोहोचलेलो आहे आणि हा पाटी तुम्ही बघताय ना, हा घनगड किल्ला आहे आणि पायथ्यालाच आम्ही इथे बाईक पार्क केल्या। वाट आहे ना, खूप चुकायला होते आणि रस्ते वगैरे काय समजत नाही कारण खूप वळणावळणाची वाट आहे। तुम्ही गुगल मॅप लावून या किंवा विचारूनच या। आणि जर तुम्ही लोणावळ्यावरनं येत असाल ना तर 9 वाजता बस आहे इकडे यायला भांबर्डे गावात आणि तिथून तुम्हाला 1.5 ते 2 किलोमीटर चालत यायचं आहे आतमध्ये। आणि जायला, रिटर्न जायला काहीतरी 2 वाजताची बस आहे दुपारी। तर ते पण सुद्धा तुम्ही चौकशी करून घ्या एकदा येताना, तरच या। आणि स्पेशली तुम्ही स्वतःच्या गाड्या करून याल तर सगळ्यात बेस्ट आहे कारण खूप आतमध्ये आहे त्या भांबर्डेपासून सुद्धा। तर मित्रांनो, किल्ल्याकडे जाण्यासाठी ही वाट आहे। ही जी प्रायव्हेट प्रॉपर्टी तुम्हाला दिसते ना, याच्या बाजूनेच तुम्हाला हा जो रस्ता गेला ना तो सरळ गडावर घेऊन जातो आणि इथे कोणते कोणते प्राणी या जंगलात आढळतात त्याचा सुद्धा एक बॅनर लावलेला आहे। तर चला आता इथून जास्त वेळ न दवडता डायरेक्ट किल्ल्यावरती जाऊया। बरेच दिवसांनंतर ट्रेक केला पण एवढं भारी वाटतंय ना, खूप गॅप झालेला आणि असं कुठे बाहेर नाही गेलो ना किंवा ट्रेकिंग वगैरे नाही केली ना किंवा कोणत्या किल्ल्यावर नाही गेलो ना की असा जीव घुसमटतो। ह्या इथूनच, या प्रॉपर्टीच्या इथूनच वर आल्यावरती इथून आता जंगलाची वाट आपल्याला लागते आणि ह्या साईडला जी वाट जाते ही पूर्ण इथून जंगलातून आपल्याला घेऊन जाते। आणि जागोजागेवरती आहे ना बोर्ड लावलेले आहेत, त्याच्यामुळे टेन्शन नाही। आता त्या साईडला एक बोर्ड लावलाय किल्ले घनगड करून आणि समोर आहे ना हा किल्ला आहे आणि किल्ल्याचा बुरुज आहे ना पायथ्याच्या इथूनच निदर्शनास पडतो। हा बघा, किल्ल्याची जी चढाई आहे ना ती मध्यम श्रेणीची आहे, म्हणजे एवढा तुम्हाला चढताना ना काय प्रॉब्लेम येणार नाही। थोडंच अंतर चालल्यावरती ह्या साईडला जे तुम्ही मंदिर बघताय ना, हे गडाचं गडदैवत आहे म्हणजेच घनेश्वर। ह्या घनेश्वर देवामुळेच घनगड किल्ल्याचं नाव हे घन गड असं पडण्यात आलं असं बोललं जातं, इकडचे ग्रामस्थ सांगतात। तर चला घनेश्वर या देवाचं आता आपण दर्शन घेऊया। आणि इथे काही मला ना विरगळी सुद्धा दिसत आहेत, त्या सुद्धा मी तुम्हाला जवळून दाखवतो। हे जे तुम्ही पाहताय ना आणि ह्यांना विरगळी असं म्हणतात, म्हणजे वीर पुरुषाच्या स्मरणार्थ किंवा वीर पुरुष लढाई करताना वीरगती ज्याला प्राप्त होते त्याच्या नावाची विरगळ बनवली जाते, म्हणजेच दगडात कोरून त्याच्यावरती कोरीव काम करून ही अशी शिला बनवली जाते तर ह्यालाच विरगळ असं म्हणतात। आणि अतिशय सुंदर असं प्राचीन मंदिर आहे पण असं पडक्या अवस्थेतच आहे आणि शिवलिंग सुंदर माझ्या समोर तुम्ही पाहताय। किल्ल्याची जी वाट आहे ना ती पूर्ण दगडधोंड्याची वाट आहे आणि तुम्हाला
जंगल वाटेतून प्रवास करून तुम्हाला गडाच्या टॉपवरती जाता येतं. आजूबाजूला गर्द झाडी आहे, त्याच्यामुळे सावळी आहे, तर उन्हामुळे थकायला होत नाही. तर हे एक ॲडव्हान्टेज आहे आपल्याला निसर्गाचं. ते असे जागोजागी फलक लावलेले आहेत, तर एक चांगलं लिहिले ते भरलेली पाण्याची बॉटल गडावर नेऊ शकता, मग रिकामी बॉटल तुम्ही का नाही उतरू शकत घेऊन. तुम्हाला एक कॉमन सेन्स आहे, जर तुम्ही भरलेली पाण्याची बॉटल जर प्लास्टिकची घेऊन येऊ शकता तर खाली का नाही ती घेऊन जाऊ शकत, किंवा गडावर कचरा करतात काय काय मूर्ख लोक, त्यांच्यासाठी या पाट्या लावण्यात येतात. तर आम्ही तर स्टीलची बॉटल आणली आहे, तर ही तर काय आपल्याला फेकता येणार नाही. पाणी आता तेवढंच आहे, जपून वापर जरा. गडावर जेव्हा पण याल ना याच बॉटल घेऊन या, म्हणजे तुमच्या मनात पण नाही येणार की बॉटल फेकायची आहे. आई आई शिव्या घालेल ना घरी, शिव्या घालेल. गर्मीने आता फार वाट लागली आहे, आता हे जरा स्वेटर काढावं लागेल. भावा तब्येत दाखव, तब्येत. जसं जसं वर चढतोय ना गरम होत आहे, तरी नशीब सावळी आहे इथे, पूर्ण गर्द झाडी आहे मगाशी मी जसं बोललो तसं, त्याच्यामुळे ऊन लागत नाही. तिथूनच थोडं पुढे आल्यावर आपल्याला गडावरती गारजाई देवीचं मंदिर आपल्याला पाहायला मिळतं, आणि त्या गारजाई मंदिराच्या समोरच आपल्याला प्राचीन शिवकालीन बोलू शकता तुम्ही दीपमाळ पाहायला मिळत आहेत. आणि गारजाईलाच तिथे वाघजाई देवी मंदिर असं सुद्धा बोलतात. हवेशीर निसर्गाच्या सानिध्यात बसायचंय काय कोणाला, हे का बसायचं बस निसर्गाच्या सानिध्यात. हा जो तुम्ही दगड बघताय ना, ह्याच्यावरती आहे ना भरपूर जण फोटो वगैरे काढतात. घनगडाच्या व्हिडिओजमध्ये तुम्ही हा दगड बघितला असेल की ह्याच्यावरती उभं राहून व्हिडिओ काढतात. आणि ही बघताय ना, ही मारखिंड आहे, आणि या मारखिंडीतला हा तो दगड फेमस दगड आहे. जेवढा पण घनगडाचे जेवढे पण फोटोज आहेत ना, या दगडाशिवाय त्या अपूर्ण आहेत. पण पावसात जर तुम्ही फोटो काढायला जात असाल तर थोडी सावधगिरीच बघा, कारण हवा पण भरपूर असते. काय बोलतो शशादा, आणि स्लिपरी असतो पहिले तर. घनगड किल्ल्याची उंची 914 मीटर म्हणजेच 3000 फूट आहे. लोणावळा डोंगर रांगेतील असणारा हा किल्ला गिरिदुर्ग प्रकारात मोडतो. हा किल्ला कोळी सामंतांकडून निजामशाहीकडे, त्यानंतर आदिलशहाकडे व नंतर मराठ्यांकडे आला. तर मित्रांनो, त्या दगडाच्या इथून मारखिंडीच्या इथून आपण आलो आहोत आता गडाच्या ह्या पहिल्या बुरुजाकडेच, म्हणजेच महादरवाजाकडे. इथून आता तुम्ही बघू शकता तेव्हाच्या काळातल्या पायऱ्या सुद्धा आहेत, आणि इथून सरळ वरती गडावर आपल्याला जायचंय. तटबंदी बघ ना तेव्हाची, अजून पण तशी तशी आहे. या दरवाजाच्या इथून वर चढून आल्यावर आपल्याला ह्या अशा काही गुहा दिसत आहेत, आणि गुहा आहेत ना ह्या आतमधून बघा अशा काहीतरी आहेत. खूप घाण आहे, पाईप वगैरे ठेवले आहेत आतमध्ये, आणि ही लॉक आहे, पण ही बऱ्यापैकी क्लीन आहे. आणि हा तो शिडीचा पॅच आहे, इथून आपल्याला वर जायचं आहे. आणि ह्या साईडला तुम्ही बघताय ना हा दगड बघा, नैसर्गिकरित्या बघा कसा पडलाय वरना, आणि एक मस्तपैकी एक अशी खाच तयार झाली आतमध्ये. हा दगड बघा फक्त कसा राहिलाय, एवढं सुंदर असं वाटतंय ना. आणि मी ते खायला ब्रेड आणि बटर मस्का असा आणलाय जाम. तर गडावरती हे सगळं खाण्याची जी मजा आहे ना ही काय वेगळीच आहे. पण एक लक्षात ठेवायचं आहे, कचरा करायचा नाही, जो सोबत घेऊन याल तो परत गडाच्या खाली घेऊन जायचा आहे. आणि याच ठिकाणी देवीचं मंदिर आहे, आणि तिकडे एक पाण्याचं टाकं आहे, ते पिण्यायोग्य पाणी असं बोलतात. पण आता जाऊन मी तुम्हाला दाखवतो की ते खरंच पिण्यायोग्य आहे का. जी वाट आहे ना थोडी ती जरा घसरणीची, तर चालताना ना थोडं सावकाशच चाला. आता मी बोलतो तर आहे पण माझी इथे फाटते. चला गणपती बाप्पा मोर्या. तर इकडे एक चांगलं केलं आहे, हे असं पकडायला आहे ना, म्हणजे एक तार आहे जाड तार, तर त्याचा सपोर्ट घेत तुम्ही त्या टाक्यापर्यंत जाऊ शकता. पण पावसात जर तुम्ही येत असाल ना तर थोडी काळजी घ्या, कारण पावसात खूप रिस्की होईल. इकडून थोडा रिस्की आहे रे पाय ठेवायला. आईच्या ह्या अशा रशा लावल्यात नाही ते, त्याच्यामुळे खूप फायदा होतोय. फायनली मित्रांनो, आता आपण टाक्याजवळ पोचलेलो आहे, आणि इकडचं पाणी आहे ना क्लीन तर दिसतंय, फक्त वरती आहे ना तवंग साचलाय हे बघा. आणि हे छोटंसं टाकं आहे एकदम, अजिबात खोल तर मला काही दिसत नाही, कारण खालचा मला तळ दिसतोय याच्या. पाण्याचं टाक आहे, पाण्याचं टाक आहे.
आजच्या गावात हे कसलं क्लीन आहे जबरदस्त. या शिडीच्या पॅच वरून वर आल्यावर शशादा इथे या बॉटल मध्ये पाणी भरून घेते. खालचा पूर्ण तळ दिसतोय बघ, एवढं क्लिअर पाणी एकदम. हा हा दाखव पाणी, जबरदस्त क्लिअर क्लिअर पाणी. गड नाही की जिथे प्यायच्या पाण्याची सोय नाहीये, आपलं नशीब चांगलं. आणि मी उभा बघा कशावर आहे भाई साहब, चली जबरदस्त एक्सपिरियन्स आहे. अशक्य सुंदर सह्याद्री. त्या पाण्याच्या टाक्याच्या इथून थोडं वर चढून आल्यावर आपल्याला या दुसऱ्या पाण्याच्या टाक्या पाहायला मिळतात. आणि हे पाणी ना थोडं गढूळ आहे, म्हणजे शेवाळ आहे आणि तवंग साचल्यावरती पूर्ण. तर बघा मगासचं होतं काय बोलतो निखिल, फुल क्लिअर होतं. तिकडे तुझ्या पाठी एक टाक आहे आणि या साईडला पण एक टाक आहे, पण एवढ्या हाईटवर सुद्धा अजून सुद्धा पाणी आहे, म्हणजे ही आश्चर्याची गोष्ट आहे. अजून जवळजवळ आता किल्ला सर झालेला आहे आणि गडाचा जो दुसरा दरवाजा आहे, म्हणजे टॉपचा जो दरवाजा आहे ना, त्याच्या खाली आता आपण पोचलेलो आहे आणि जवळजवळ गडावर आता पोचलोच आहे. तर वरती जाऊया आणि वरतून गडाचा ड्रोन शॉट मी तुम्हाला दाखवतो की वरून हा जो किल्ला आहे ना तो कसा दिसतो आणि आजूबाजूचा परिसर कसा दिसतो. किमान 300 वर्ष जुना असलेला हा किल्ला कैद्यांना ठेवण्यासाठी वापरण्यात येत होता. हा किल्ला पुणे कोकण मार्गावर पाळत ठेवण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात वापरण्यात आला होता. हा किल्ला 1818 पर्यंत मराठ्यांकडे होता. नंतर कोरीगड पडल्यानंतर हा किल्ला ब्रिटिशांकडे गेला. किल्ल्यावरून तैलबैला, कोरीगड, तुंग, मोरगिरी, तिकोना, सुधागड हे किल्ले दिसतात. तर मित्रांनो, गडाच्या टॉपवर आलोय आणि माझ्या समोर तुम्ही बघताय ना हा गडाचा बुरुज आहे, त्या साईडला एक बुरुज आहे आणि या साईडला काही पहारेकरांच्या खोल्या आहेत. आणि समोरच तुम्ही बघताय आपला भगवा ध्वज फडकताना, आणि त्या तिथे तुम्ही पाहताय ना तो आहे तैलबैला. गड चढायला ना एवढा कठीण नाही, एकदम मध्यम श्रेणीचा किल्ला आहे. जर तुम्ही गडावर येत असाल तर तुमचा किल्ला हा अर्ध्या तासात, जर तुम्ही कुठे न थांबता चढलात तर अर्ध्या तासात तुम्ही गडावर पोहोचाल. आम्ही जरा थोडा टाइमपास करत आलो, थोडे फोटोज काढत आलो, थोडं एक्सप्लोअर करत आलो, तर त्याच्यामुळे ना आम्हाला थोडा जास्त वेळ लागला. तर आता किल्ला फायनली आपण उतरायला घेतलाय. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ना हे नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून तुम्ही सांगा. आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल ना तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. कोणत्याही किल्ल्यावर येताना कचरा करू नका, किंवा इतर काही जर वस्तू घेऊन येणार असाल तर त्याची काळजी स्वतःची स्वतः घ्या. आणि कुठल्याही बुरुजावर चढू नका, कारण ऑलरेडी बुरुज हे पूर्ण ढासळत आलेले आहेत, तर खूप स्वतःच्या जीवालाही धोका आहे आणि त्या ऐतिहासिक वास्तूला सुद्धा धोका आहे. तर हा व्हिडिओ मित्रांनो तुम्हाला कसा वाटला हा नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा अशाच नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय. हा स्पॉट बरोबर आहे. आई शपदा कुत्रा बघा कसा दिसतोय, सेम ए इथे ये ये ये. आई शपद एकदम ती लोंबडी असते ना त्याची प्रजाती. इकडे ये बाळा.